नमस्कार मित्रांनो, मी राजेश कुंडे. नवीन वर्ष येणार आणि जुनं वर्ष जाणार, 2020 जाणार आणि नवीन वर्ष अनेक प्रकारचं जाणार. अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. 2020 कत गेलं, कितीतरी लोक बिमार झाले, कोरोना आला, तकलीफ झाली, पैसे गेले, खर्च झाला, इन्कम बंद झाली, गव्हर्नमेंट प्रति नाराज झाली, गव्हर्नमेंटला जीएसटी मिळाला नाही, अनेक लोकांना त्रास झाला. 2020 आमच्या सर्वांसाठी काळाची रात्र गेली. बिल गेट्स मोठमोठे सर्वांनी सांगितलं की 2020 आहे, पण तेवढंच चांगलंही आहे असं म्हणता येणार नाही. कारण 2020 मध्ये एका वर्षात जी लस बनली, ती लस तुम्हाला 10 वर्ष लागत होते. अशा कोणत्या लस अशा त्यांच्या मनात की आज आमच्या सर्व जगातल्या सर्व सायंटिस्टनी एका वर्षात लस बंद पडली आणि त्या जानेवारी महिन्यात लसचं वाटप होणार आहे, सरकार वाटप करणार आहे. त्यांचा आम्ही शुक्रिया करू. बीजेपी सरकार असो, काँग्रेस असो, शिवसेना असो, सध्या ज्या सत्तेमध्ये सरकार केलं, आमचं धन्यवाद सरकारचं, मोदी साहेबांचे धन्यवाद. आणि मी तुम्हाला सांगतो, 2020 ही सर्वांसाठी काळाची रात्र गेली. काही लोकांनी डेव्हलपमेंट केले, काही लोक बसले, कोणी बिमार पडले. मलाही कोरोना झाला होता, कुठं गेलो नाही, इथं दुसरा वर्ष कोरोना कुठं नाही. पण असो, कोरोना कोरोना आहे, जास्त झालं तर झालं, आणि माझ्या आईला झालं, माझ्या बहिणीला झालं, आम्ही त्याचा निघालो. आता नवीन आला विषाणू, आता काय होईल माहित नाही. पण सरकार फाईट देत आहे, सीएम मोदी साहेब आमचे, सॉरी पंतप्रधान मोदी साहेब आमचे मदत करतच आहे. सीएम उद्धवजी साहेब आपल्या भिडून आहे मदत करण्यासाठी. आपण सुद्धा 2020 ला चांगला बायबाय करा आणि 21 ला स्वागत करा. आणि जल्लोषाने स्वागत करा, तरी तुम्हाला जे काही असे सूर्यदेवताला नमस्कार करा. हे सूर्यदेवता, तू आम्हाला दररोज वर्षी रोज सकाळी उगवतो आणि रोज संध्याकाळी मावळतो. तसंच आता या आजच्या नवीन वर्षासाठी तू उगवला आलास, उगवलास आणि आमच्या देशातल्या आमच्या जगातल्या सर्व जगातल्या जगातल्या सर्व लोकांसाठी तू चांगला सूर्यग्रहण हे आणि आमच्या जगातल्या लोकांना न्याय अन्याय आणि तब्येतीपासून दूर ठेव आणि कोरोनासारख्या विषाणूला नको. आणि विषाणू कोरोना विषाणू हा खूप मोठा नाही आहे, त्याच्यापर्यंत आणता येते. नाक मास्क लावा, हात धुवा, मी करतो तुम्ही करा, सर्वांनी केलं पाहिजे. आणि हा 2021 ला एकच ध्यास ठेवा, मानवाने माणसाला मदत करायची, माणसांनी माणसाला मदत करायची, गरीबांनी श्रीमंतांनी गरीब माणसाला मदत करायची, हुशार मुलांनी गरीब कमी गरीब मुलांना मदत करायची, शिक्षण द्यायचं, 10व्या वर्गाच्या मुलांनी 18व्या वर्ग मुलं शिकवायची, चांगलं काम करायचं. नवीन वर्ष आहे, नवीन वर्षात एक मदत करा, एकमेकाला मदत करा आणि सगळं करा. 2020 मध्ये आपण ठरवून घ्या की पैसे मोठे नाही, पैशापेक्षा माणूस मोठा. माणूस जेव्हा तयार झाला त्यावेळी पैसा नव्हता, माणूस माणूस होता. 15 तारीख पासून सुरुवात केली, आम्ही आलो पैशावर. आता आमच्या मायबाप पैसा, आमचा देव पैसा, आमचा सर्व पैसाच पैसा, आणि पैशाऐवजी आम्ही जगतो, पैशाला आम्ही मरतो असे लोक झाले, लोक सुन गेले. आम्ही दुसऱ्या जन्मावर प्रत्येकाचं आयुष्य फिक्स आहे. लहान मुलगा बालपण होते, मोठा होते, युवा होते, सत्तर खरी जिंकली नाही नको. जो 80 पासून जगतो, 70 पासून 75 पर्यंत गुण असतो, त्या माणसानं काही प्राप्त केलं असते, काही मेहनत केली असते, योग्य काम केलं असते आणि आपल्या मनात निगेटिव्ह पॉझिटिव्ह ह्या रस्त्याचा असतो. चांगला जो काम करेल तो चांगला स्तरावायचा आहे आणि जो वाईट काम करेल तर वाईट होईल. म्हणूनच आपण सुद्धा हे काही जास्त हुशार नाही आहे, खूप काही शिकलो नाही आहे. पण मला मनाचे तात्पर्य असं आहे, हॉस्पिटल पासून स्कूल पर्यंत खूप फी घेतात. कोरोना पिरियड गेला, लोकांपाशी पैसे नाही आहे, खूप लोकांपाशी पैसे नाही आहे, खूप परिस्थिती बिघडली आहे. व्यापार नाही आहे, उद्योग नाही आहे, माल बनवणारे लोक नाही आहे, प्रोडक्शन आहे पण व्यापारी आहे पण प्रोडक्शन बनवणारे लोक नाही आहे. आपल्याकडे भाग चांगले गेले, बिहारला गेलं, ड्युटीला गेलं, आपलं गेले. आता प्रोडक्शन नाही आहे, बॅटरी येत नाही, एक्साईट नाही, बेडरूम राहिली बॅटरी, काही ऑइल वाढलं, हे वाढलं, काय वाढलं, लो वाढलं, कारण काम करणारे लोक नाही, कारखाने बंद झाले. काही कारखाने खर्च झाले पण सरकारने मदत करून सरकारने जोश दिला, विकत दिला, दर बंद केला. सरकारचा आम्ही वारंवार माफी मागून आम्ही माफी याच्यात मागत आहे की नेहमी आम्ही सरकारला शेअर देत असतो, कारण बीजेपी सरकार अशी आहे. पण बीजेपी सरकारनेच काम केलं, त्यावेळेस काम केलं असं नाही, केलं नाही असं. त्या सरकारने जे काम केलं आम्ही सांगा करू. आमच्या सीएम उद्धव साहेबांनी चांगलं काम केलं, काँग्रेसने काम चांगलं केलं, राष्ट्रवादी चांगलं काम केलं, चिराग साहेब चांगलं आणि चांगलं सांगू. वाईटाचा वेळेस वाईट म्हणून परत बापाला घेऊ नये आणि नवीन वर्ष चांगलं आणि सुखाचं जावं हीच आमची इच्छा आहे. आपण सुद्धा नवीन वर्षात
2020 ला सकाळी 6 वाजता उठा आणि चांगला गो आणि चांगला वर्ष जाऊ ही प्रार्थना सर्वांनी सूर्यदेवताला पाणी वायुदेवताला हवेदेवताला करा आणि कोरोनाला भुगा आणि लस ही सक्सेस झाली पाहिजे आणि मास आणि अजून काही दिवस तुम्हाला आपल्याला पालन करावं लागेल. आता मी त्याची एक व्हिडिओ बनवला. मी या व्हिडिओ त्या व्हिडिओ काही संबंध नाही आहे, पण ऑटोवाल्या समस्या आहे. बस एसटी महामंडळ बसला 55 लोक बसतात, कमीत कमी अशा वेळी 25 लोक 30 लोक न्यायला पाहिजे. नियम कडक करा आणि ज्याला गरज असेल त्यांनी नागपूरला जा. फालतू जाऊ नका, कपडे घ्यायला चालला, कोणी मॉलने चालला, का जाऊ जा, कमी जा ना. आपल्या टू व्हीलरने जा, पाहून नाही पैदल जा, पण बसमध्ये बसू नको. बसमध्ये बसशील तर कोणाला कोरोना आला तर घरी कोरोना येऊन जाईल, मग का करशील तू? आईला झाला, बापाला झाला, मग बस मला बसेल. असं अनेक संकट येतात. आई वडील हे म्हातारे असतात आणि आपले म्हातारे मला माझ्या आईला झाला त्या म्हणून मी तुम्हाला आज जोडून विनंती करतो. अजून काही दिवस आणि माझ्या मार्केटात तुम्ही खूप जाता, खूप काही कोणी लॉकडाऊनचं पालन करत नाही. सरकार वारंवार बघा, सरकार काही तुमच्या घरी येणार नाही. आपल्याला आपले काम करावे, आपणच कमीत कमी ठिकाणी जा. मलाही सुद्धा सगळे आहे की मी माणसात, कारण मला माणसात भेटत असते, माझ्या घरात मास्क लावून बोला, मास्कचा जास्त वापर करा आणि कमीत कमी कॉन्टॅक्ट करा. नवीन वर्षाच्या सर्व लोकांना माझ्या तर्फे शुभेच्छा. रिलायन्स स्किल कॉर्पोरेशन माझी एक फर्म आहे, त्यांच्या वतीने रिलायन्स नॉलेज या युट्यूब चॅनलच्या माध्यमाने सर्वांना नवीन वर्षाच्या लाख लाख करोडो करोडो शुभेच्छा आणि नवीन वर्ष सर्वांसाठी सुखद जावं हीच आमची, माझी स्वतःची, माझ्या फॅमिलीकडून सर्वांना, भारतातल्या सर्व लोकांना, जगातल्या सर्व मानव जातींना शुभेच्छा. आणि हा कोरोना पळाला पाहिजे 3-6 दिवसांना. एवढी विनंती करतो, आपला विषय काही असेल तर चांगली बुद्धी वापरा आणि चांगला योग्य वापर करून चांगलं काम करा. हीच म्हणा विनंती. आणि जय हिंद, जय भारत.